जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं होतं की आपण हजर होऊन काय अंमलबजावणी झाली आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालं की नाही या संदर्भातली स्पष्टीकरण द्यावं. परंतु अत्यंत निर्लज्जपणे असंवेदनशीलपणे म्हणता येईल किंवा बेजबाबदारीचं एक उदाहरण देत बरेचसे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातून कोणी हजर झालं नाही आणि त्यामुळे व्यथित होऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध नोटिसेस जारी केलेले आहेत. आता यापैकी काही जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण ते अत्यंत असमाधानकारक आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणि त्यातून उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न लोक मरत आहेत अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे एवढी असंवेदनशील अशी भूमिका घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. याची गंभीर दखल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेऊन या 13 जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध नोटिसेस जारी केलेले आहेत. त्यांना अटक करा आणि न्यायालयासमोर हजर करा असे आदेश तू कोणाला दिलेले आहेत? या संदर्भात त्यांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत लगेच उपस्थित होऊन त्यांचा जबाब या संदर्भातला दिला पाहिजे आणि त्यांना बेलेबल वॉरंट काढण्यात आलेला आहे 10,000 रुपयाचा आणि जर ते हजर झाले नाही तर त्यांना अटक करून इथे उपस्थित करा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. कारण की आपण मग बघतो की उन्हाळ्यामध्ये जेव्हा दुर्भिक्ष सुरू होते तेव्हा आपण खूप गंभीरतेने शासन पावलं उचलत आहे असं दाखवण्यात येते पण तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच आपण याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. या दृष्टीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध नोटीस इश्यू केलेल्या आहेत.